आज किती वेळ काम आहे तुला दुकानात? आहे जरा काम. का ग? काही नाही, आज जरा लवकर घरी येशील का? का? आपण बाहेर फिरायला गेलो असतो, आपल्याला एकमेकांना द्यायला वेळच नाही मिळाला ना वैभव. आणि आताच फिरून आलोय ना आपण, आता कुठलं द्यायचंय तुला येळ अजून? पण वैभव तिथे सगळेच होते ना, आपल्या दोघांना वेळ नाही मिळाला असं म्हणते मी. आपण जाऊया ना बाहेर फिरायला. मला ना तुझं काहीच कळत नाही, आता एवढी खुश होती फिरून आलीस म्हणून, आता काय झालं अचानक? काय चालू आहे तुझ्या डोक्यात? वा, काय नाश्त्याला? हो वा वा वा, बस फोन का उचलत नाही सरी? काय ग, कसला आवाज येतोय? अग दाड फोन वाजतोय, दाजींचा फोन आहे. तुझं बोलून झालं की मला बी दे, मला बी बोलायचंय त्यांच्या. अगं माझ्या हात पीठाचे आहेत, तूच बघ बघू काय म्हणतात. दाजी नाईंच्या औषधाचं बोलायला पाहिजे. सरी ऐक, तू दुकानातून तांदूळ मागवले होते, जरा माल संपलाय दुकानातला. मार्च महिना असल्यामुळं व्यापारी कोणी उधारीवर द्यायला बी तयार नाही, कॅशची बी काही व्यवस्था नाही झाली. तू एक आठवड्यावर भात लावूच नको, चपात्याच कर. आणि पैशाची व्यवस्था झाली ना तर बघू आपण तांदळाच. दादा नाश्ता करायला या ना, पोहे थंड होत आहेत. वय बरं ठेव, तुम्ही नंतर बोलतो. काय ग, काय झालं? काय नाही, तांदूळ दुकानात आले की पाठवतो म्हणले दाजी, माल नाही. बर दाजींना आता आईंच्या औषधाचं कसं सांगायचं? पण औषधा बिगर आठवडा काढायचं म्हणजे आईंच्या जीवाला धोका आहे. औषधांचं काहीतरी करावं लागल. मोरी आजींचे औषध नाही वय, ही सगळी देऊ वय. हे तेल पण देऊ का? समजच दे दादा. बर ठीक आहे. बाकी आजींची तब्येत कशी आहे? बरी आहे. आणि सूर्या भाऊ? ते बी बरे आहेत. असं बर बर. हे घ्या, हे तुमचे सगळे मिळून 5,700 रुपये झाले. एवढे? हो आहो, नेहमीचाच रेट लावलाय मी, आणि ते 10% डिस्काउंट पण दिलंय मी त्याच्यात. बर अहो अंजली ताई, पैसे नसतील तर राहू द्या, नंतर द्या. हे औषध घेऊन जा. उधारीवर नको, दाजींना आधीच पैशाची चणचण आहे, ती उधारी कशी चुकवतील? दादा मी पैसे आणस्तो पर्यंत ही ठेवा. आओ दादा सोन्याची अंगठी. आओ तसं नाही, याची गरज नाहीये, हे घ्या. आओ पैसे नसतील तर द्या नंतर. आओ ताई, एवढा विश्वास आहे मोरे घराण्यावर, वाटल्यास पैसे तुम्ही उद्या परवा आणून द्या, घेऊन जाई औषध. उद्या परवा तर कसे देता येतील पैसे? त्यात घरी पैशाचं सांगता बी येणार नाही, आणि आणि इतकी उधारी बी बरोबर नाही. पण आईंना तर औषध घ्यायलाच पाहिजे, ह्या अंगठीनंच काम होईल माझं. दादा मी तासाभरात पैसे आणून देते, मग औषध घेऊन जाते. आहो ताई, तुम्ही तासाभरात येताय ना परत, मग घेऊन जा औषध. आहो घ्या. ये
आलो आडव मांजर. काय ग मम्मी घरी चाललीस वय? चल सोडतो तुला. काय जेव्हा तेव्हा मांजरावाडी आडव जाता, काय प्रॉब्लेम काय तुमचा? काय मम्मी मी तुला इतकं चांगलं विचारलं आणि तू वाकडे चिरती वय. आधीच मी घाईते तर मी तुला सोडतोय ना. माट्टा घाईते म्हणे मी एवढं काय घाईत कुठं चालणार आहे? पोलीस स्टेशनला जायचंय. पोलीस स्टेशनात कशा पाय काय चोरलं? आता काय चोरलं नाही, त्या दिवशी हॉटेलात मला कोणी काय पाजलं ज्याने मला नशा झाली ते कळाय पाहिजे ना, म्हणून त्याची कंप्लेंट द्यायला चाललोय. या हॉटेल तिथं आपण राहतो हित्त या गावात. आता त्या हॉटेलात काय घडलं ते हितल्या पोलिसांना कसं काय कळणार? अगं मम्मी हॉटेल जरी तिकडे असलं ना पण तिथं जाणारी माणसं हितलीच होती ना. पोलीस हुशार असतात तुझ्यासारखे नसतात, ते अक्कल असती त्यांना. ते बरोबर शोधणार गुन्हेगाराला आणि आग टाकणार. आणि नुसतं संशयाखाली जरी आग टाकलं ना तरी बी चापकाचा फटका देतात. आणि ते चापकाचा फटकं बसलं का कि तो गुन्हेगार असा पोपट्यासारखा पटापटा बोलायला लागतो. पण आता पोलिसांचा लंच टाइम असणार, तुम्ही जाऊन काय उपयोग नाही. मला बी घरी उडायला हवं, आपलं जायला हवं. माझा लंच टाइम झालाय ना, मी उडून जाते. नाही मी पळून जाते, मी जाते. मम्मी आय मम्मी अग ऐक की मी मम्मी इतक्या घाईत पळाली म्हणजे त्या दिवशी हिनंच काहीतरी गडबड केली असणार. एक दिस समद हिच्याच तोंडून वधून घेतो. शोधत होते तुला, टपक घेऊन जायला सोबत पाहिजे होते तिला. गेली आता. अहो मी तुमच्या औषध आणायला गेले होते. माझी औषध कशाला ग? अहो आई सकाळपासून मी बघते तुम्हाला कस तरी होत हे दिसतय मला. काळजी करतेस तू माझी? दोन गोळ्या कवात चुकवायच्या नाही असं डॉक्टरांनी सांगितलंय. परत असं करू नका आई. अंजे ये चल जेवायला. आले आले. अंजे किती काळजी करते तू आजी. ते गुड्डीला भेटायला गेले होते. बर चला करा सुरुवात. बहिणी आज भात नाही बनवला? अगो तांदूळ संपले. पण मी तर दादांना तांदळाचा निरोप दिला होता. दादा म्हणाले तांदळाबद्दल तुमच्याशीच बोलतील. आता मला वाटलं माझ्याजवळ ओझं नको ना येताना, म्हणून ते घरीच पाठवतील तांदूळ. सध्या दुकानातच नाहीत तांदूळ. पण मग मागवायचे ना बहिणी, तुम्हाला माहितीये ना मला भात लागतो. वय पर आजचे एक दिवस जरा ऍडजस्ट कर. कर तू एक आठवड्यावर भात लावूच नको, चपात्याच कर. आणि पैशाची व्यवस्था झाली ना तर बघू आपण तांदळाच. आजचा दिस नाही दोन दिस लागतील, तेवढं जरा ऍडजस्ट करावं लागेल. वहिनी आपल्या दुकानात तांदूळ नसतील तर दुसऱ्या दुकानातून मागवा. जेवणाच्या बाबतीत मी नाही ऍडजस्ट करणार. अवनी ठेवताना वाद नको. अवनी आणूया आपण तांदूळ, घरात जरा पैशाची चणचण आहे. पर करूया काहीतरी. चल जीव. लोणचं तरी एका घरात वय आणते.
वाटतंय औषधाच्या पैशासाठी मी ठरवलंय तेच करावं लागल. अय्या जय श्री कृष्ण. ओ या या बसा बसा बसा. बसा. काय देऊ, दागिना घ्यायचाय का? ते शादी विवाहाचा सीजन चालू आहे ना, म्हणून चांगले चांगले दागिने घडवले आम्ही. अहो दादा, दागिना घ्यायचा नाही, इकायचाय. इकायचाय? ठीक आहे, द्या. कोणता दागिना विकायचाय? ही अंगठी. तुम्ही सूर्याच्या भावाची बायडी ना? कसे सूर्या भाऊ? बरे आहेत. तुम्ही त्यांना ओळखता का? बाप्पा सीताराम त्यांना कोण ओळखत नाही. मोरींच्या दुकानाचे सामान येत आमच्या घरी, आणि गावात कुठे तंटा झाला ना सूर्या भाऊ सोडवते. बर, सूर्या भाऊ कामात आहे का? नाही, बरेच दिवस झालं भेट नाही झाली. मी विचारले म्हणून सांगा. वय अरे देवा, दाजींना तर हे ओळखतात. ह्यांची आणि दाजींची भेट झाली तर हे बोलून जातील. साधारण 6,500-7,000 रुपये मिळतील. अहो काय झाले वहिनी, वाटल्या 100-200 वाढवून देते. अहो तस नाही, अंगठी माझ्या मैत्रिणीची आहे, तिला पाठवते मी. ठीक आहे, या. जय श्री कृष्ण. अंजी. हा बोल की अंजी. गुड्डे, लवकरात लवकर मला देवळाजवळ भेट. काय झालं? तू आधी ये, मग नंतर सांगते. लय महत्वाचं काम आहे माझं. अग पण असं काय महत्वाचं काम आहे की असं लगोलग बोलून घेतेस? भेटतेस का नाही तू आता? अग तू आता भेट नाही तर परत कवाच भेटायचं नाही मला. हा बर बर, आलेच तर केली नाही तर हिचं बिनसर. अंजे काय ग, अंजे काय झालं, एवढं घाई घाईत का बोलावून घेतलंस? गुड्डे, मला काहीतरी घ्यायला पैसे पाहिजेत, त्यासाठी ही अंगठी ऐकायची. अंजे मग घरी मागे पैसे, अंगठी कशा पाहिजे ऐकतीयस? तुला सांगितलंय तेवढंच कर ना. ही अंगठी घेऊन सोनाराकडे जा, देवळाच्या मागच्या बाजूला त्यांचं दुकान आहे. अगं अंजे, पण एवढं काय घ्यायचंय तुला? घ्यायचंय काहीतरी, तुला नाही सांगता येणार का? का नाही सांगू शकत? अंजे काही प्रॉब्लेम आहे का? काय प्रॉब्लेम नाही, पण तू जाणार कशाला प्रश्न विचारतेस? नाही, मी नाही जाणार, आधी मला सांग काय ते. तुला बोलूनच चूक केली मी, मला वाटलं तू माझी मैत्रीण आहे, एवढं तर करशील माझ्यासाठी. तर दाजींना माहित आहे का? नाही, कुणाला माहित नाही म्हणून तर तुला इथं बोलवलंय ना. अच्छा, म्हणजे तुला सरप्राईज द्यायचंय. दाजींचा बड्डे येणार आहे का, म्हणून तुला पैसे पाहिजेत ना? वाढदिवस असेल तर तू हे काम करशील का? वय तर, आणि तू काही चुकीचं करणार नाही हे मला माहितच आहे. तू दाजींना सरप्राईज देणार आहेस हे ऐकूनच मला लई छान वाटलंय. ही घ्या अंगठी, आणि कुणाला काही बोलायचं नाही, आणि पैसे मिळाले की लगेच मला फोन कर. आणि आता मी घरी जाते, सकाळपासून फिरते मी. गुड्डे, अयो मामी मेले. ए गुड्डे, ए थांब म्हणते ना. मला बघून कुठं पळत होतीस ग? हा कुठं पळते सांग. मामी घरी जात होती. घरी? हात तुझं घर ह्या दिशेला आहे बघ.
नवीन घर घेतलंच पाहिजे. लई श्रीमंताची पार ग माझी. ए पाठ बोलतेस, बोल कुठं चालली होतीस? एक मिनिट हातात काय लपून दे? कोणाच्या बागेतून चिंच बर चोरलीस? बोल काय ते हातात. सोन्याची अंगठी? माझ्या अंजीची अंगठी तुझ्याकडे कशी काय आली? बोल ना, तांबड तोडून हातात येईन. बोल. माहित नाही. माहित नाही अस थांब, तुला पॉलिस हातात देते. चाल सोड. चोर टी कुठली? आता थांब, तुझ्या मम्मीला सांगते की तुमची पोर चोर आहे. मग अख्ख्या गावामध्ये तुझ्या मम्मी आणि पप्पांची कशी आबरू घालवते की नाही बघ. मग तुम्हाला गाव सोडून जावं लागतं की नाही ते बघी. मला सोडा प्लीज. चल मामी, मला खरंच माहिती नाही, मी नाही चोरली. मग माझ्या आजीची अंगठी तुझ्याकडे कशी काय आली? बोल. आजी नच दिली. माझ्या अंजनी का दिली? ऐकायला माझ्या अंजनी स्वतःची अंगठी तुला ऐकायला दिली? त्या वाऱ्याने माझ्या अंजीला अंगठी ऐकायला लावली? त्या वाऱ्यानं तर मी काय सोडणार नाही. कशी ढवळून टाकते की नाही बघा. मामी काय झालंय काय? हे काय? ही घ्या अंगठी आणि कुणाला काय बोलत नाही. अहो मामी, ही अंगठी आहे. काय सांगत? ही अंगठी आहे? मला माहितीच नाही याला अंगठी म्हणते. अग एखाद पाळण्यातलं बाळपण सांगू शकत ही अंगठी आहे. पण ही कोणाची आहे? कोणाची आहे ही? तिच्याकडे काय बघतेस गे? माझ्या पोरीला मी वाऱ्यावर सोडले नाही. माझ बारीक लक्ष आहे माझ्या पोरीवर. बाकीच काय मी बोलू नका. काय का काय झालं ते सांग. मामी काही काय बोलताय आणि मुळात वैदीना का बोलताय तुम्ही? काही लक्ष असतं म्हणजे काय हो? अंजूला काही झालंय का? काय झालंय अंजू? काय बोलणार गे? काय बोलणार ती स्वतःच्या तोंडाने? कुठली पोरगी सांगेल स्वतःच्या आई बापाला की तिच्या सासरी तिचा छळ होतोय? ही माझी अंजी. या सरीला तायडी 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 करून नाचत असते. पण ही सरी काय तिची सक्ती बन नाही. तुला आणि त्या सूर्याला लाच वाटायला पाहिजे माझ्या पोरीचा असा छळ करताय तुम्ही. मम्मी उगा दगडाचा दोर करू नकोस. तायडी आणि दाजी बदली तर कुणी बी उलट सुलट ऐकून घेणार नाही. अस मग काय करू मी? कोणाला जाब विचारू? ही अंगठी खायची पाळी तुझ्यावर कोणी आणली?
अंगठी कायची पाळी? अंजी काय बोलतायत मामी? पण अंजू अंगठी कशाला विकेल? ये आशा, उगा काय मी बडबड करू नकोस. मी बडबडते? अहो तुम्हाला असं वागायची लाज वाटली पाहिजे. अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओ बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ बघत राहा.